शिक्षकांशी पॅटर्न हॅबिट क्लब मध्ये तुमचं स्वागत आहे. आजकाल आपण बघत आहोत अगदी शाळेतली मुलं सुद्धा प्रेम करत आहे. याची कारण काय आहेत ती आपल्याला पहिले पाहावी लागतील. कारण प्रॉब्लेम काय आहे, पालकांनी नेहमी चिंता लागून असते की आपली मुलं सुद्धा त्या दिशेला तर जात नाही ना. या एका विचाराने पालक भरपूर नियम आपल्या मुलांना लावत असतात, भरपूर जोर जबरदस्ती त्यांच्या बाबतीत करत असतात. पण थोडं खोलवर जर तुम्ही गेलात, योग्य विचार केलात, योग्य नियोजन केलात, तर नक्की तुम्ही मुलांना तुमच्या योग्य वळणाला लावू शकता. त्याच्यासाठी करायचं काय आहे, पहिलं समजून घ्यायचं आहे की नक्की कारण काय आहेत की मुलं अशा दिशेला जात आहेत. कारण जर तुम्हाला सापडली तर नक्की तुम्ही सोल्युशन काढू शकता. पहिलं आपण कारण शोधून काढू. पहिलं म्हणजे तुमचा टीव्ही जो घरात आहे ना, तो तुम्ही जर काढून टाकलात ना, टीव्ही तरी आयुष्य तुमचं सुटसुटीत होणार. कारण टीव्हीचं जे काम आहे ते तुम्हाला प्रोग्रामिंग करणंच आहे आणि मुलं जास्त करून याला बळी पडतात. कारण पिक्चर मध्ये किंवा सिरियल्स मध्ये बरेचसे कंटेंट असा दाखवला जातो की कुठेतरी मुलांना वाटत असते की आपण सुद्धा असं करावं, आपण सुद्धा असं प्रेमात पडावं आणि मग मुलं या दिशेला जायला तयार होतात. हे खूप एक महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे मुलांवरती प्रभाव पडत असतो. दुसरं जे माध्यम आहे ते आहे इंटरनेट. इंटरनेट आज मस्त झालेलं आहे, प्रत्येक मुलाला इंटरनेट वापरणं गरजेचं आहे, पण त्याचा योग्य वापर करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं घरचं वातावरण. हो, घरचं वातावरण खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो घरचं वातावरणामुळे काय परिणाम तुम्ही मुलांवरती आणता किंवा आणू शकता. इथे सगळ्यात मोठं पालकांचं हे चुकत असतं की मुलांबरोबर ते मुलं न राहता पालक बनून जात. तुम्ही विचार करा, तुमची मुलं जेव्हा लहान होती तेव्हा त्यांना बोलताही येत नव्हतं आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्याबरोबर बोबडेपणाने बोलत होता. आणि जसजसं तुमची मुलं मोठी होत गेली तसतसं तुम्हीही त्यांच्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करत गेला आणि त्यांना भरपूर अटी नियम लावण्याचा प्रयत्न केला. इकडे एक समजून काय घ्यायची गोष्ट आहे की मुलांना जेवढे नियम जेवढे अटी तुम्ही लावणार आहात तेवढेच ते पळवाटा शोधून काढणार आहे. हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत आहे. कोणतेही बंधन नियम तुम्ही त्यांना लावून दिला की नक्की त्याला पळवाटा सुद्धा काढले जातात. हे आपण समाजात प्रत्येक क्षेत्रामध्ये बघत आहोत, राईट? द सेम वे तुमच्या मुलांच्या बाबतीत होत नाही. त्यानंतर तुम्ही मुलांना बिंदासपणे मैत्री करू देत नाही. एक अपोजिट जेंडर बरोबर मैत्री करायचं म्हटलं तर तुम्हाला आधीच हे तुम्ही गृहित धरून चालता की यांचा काहीतरी विषय होणार आहे, राईट? तर ते आधी तुम्हाला डोक्यातून काढणं गरजेचं आहे. आणि एक सहज रिलेशनशिप तुमच्या मुलांबरोबर आलं पाहिजे. ते कसं केलं जातं हे शिकणं फार महत्वाचं आहे आणि ते मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. तर करायचं काय, ह्याला मूळ सोल्युशन एक्झॅक्टली काय आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर नक्की तुमचं रिलेशन पण चांगलं राहणार आणि तुमची मुलं योग्य दिशेला पण जाण्याची शक्यता वाढते. पहिलं करायचं काय आहे की तुमचे जे रिलेशन आहे ते सिम्पल बनवायचं आहे. म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयाचं बनायचं आहे. म्हणजे तुमचा मुलगा समजा 14 वर्षाचा असेल तुम्हाला त्यांच्या झोन मध्ये एंटर करावं लागेल ना की पालक म्हणून त्यांना डील करायचं आहे. आता त्यांच्या वयाचं व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर करायचं काय आहे की त्यांच्या बरोबर त्यांचे मित्रमंडळी जसे बोलता आहे तसं तुम्हाला बिंदास बोलावं लागणार आहे. कोणतीही जोर जबरदस्ती न करता. जेवढं जोर जबरदस्ती करणार तेवढं दोघंही तुम्ही विरुद्ध देशाला जाणार आहे आणि रिलेशन खराब करून बसणार आहे. तर तुम्हाला त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करून त्यांच्याबरोबर ओपनली बोलावं लागेल. काय बोलायचं आहे, आता ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, उदाहरण आपल्याला जो टॉपिक आता आपण घेतला की आपल्या मुलांनी या वयात प्रेमात वगैरे पडू नये, तर तुम्हाला त्या विषयाशी निगडीत ओपनली बोलायचं आहे. त्यांना बिंदासपणे विचारायचं किंवा डिस्कस करायचं कोण गर्लफ्रेंड आहे, कोण बॉयफ्रेंड आहे, कोण तुझा मित्र आहे, कोण चांगला आहे, कोण कसा बोलतो, कोण कसा नेचरनी आहे, त्याचं कॅरेक्टर काय, हे बिंदासपणे त्यांच्याबरोबर ऍज अ फ्रेंड जाणून घ्यायचं आहे. लिटरली फ्रेंड. कारण तुम्ही ऑब्झर्व करा मुद्दामहून तुमच्या फ्रेंड्स बरोबर तुम्ही कसे बोलत असता, किती डिटेल सिक्रेट तुम्ही शेअर करत असता, किती क्वेश्चन्स त्याला विचारत असता, किंवा तुमचा फ्रेंड कुठेतरी अफेअरमध्ये असेल तर त्याच्याकडनं कशी तुम्ही माहिती घेतला होता किंवा त्याला सजेशन दिला होता. सेम वे तुमच्या मुलांबरोबर तुमची फ्रेंडशिप झाली पाहिजे आणि ओपनली त्याच्याबरोबर बोलायचं आहे. कुठचा फ्रेंड कोण फ्रेंड चांगला दिसतो, कोण हँडसम आहे, कोण अभ्यासात हुशार आहे, कोण कोणतं करिअर करणार आहे, काय आयडिया आहे का तुला, असे खूप खोलवर त्याला प्रश्न विचारायचे आणि त्याच्याबरोबर फ्रेंडशिप बनवून घ्यायची आहे. तुम्ही त्याचे लिटरली फ्रेंड बनला पाहिजे, मगच कुठेतरी तुमचं बॉन्डिंग होणार आहे आणि ते बॉन्डिंग मध्ये तुमचं रिलेशन एवढं स्ट्रॉंग होणार आहे की त्याच्या बाबतीत ज्या काही घटना घडणार आहे तो ओपनली तुमच्याकडे येऊन शेअर करणार आहे. एक सिंपल उदाहरण सांगतो, समजा तुमची मुलगी आहे, तिच्याबरोबर तुम्ही नॉर्मल पालक प्रमाणे एक नियम लावून देण्याचा प्रयत्न करत असाल किंवा या मुलाला भेटू नको, त्या मुलाला भेटू नको, असं करू नको, तसं करू नको, असं जर तुम्ही त्याला सांगत राहिले, काय नाही करायचं हे जर तुम्ही तिला सांगत राहिला तर ती मुलगी तेच करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे माणसाचं स्वभावच आहे. तुम्ही जेव्हा नाही करायच्या गोष्टी सांगत असतात तेव्हा ती मुलगी जे नाही करायचं तेच करण्याचा प्रयत्न करणार. त्यावेळी जे तुम्ही जर चांगली फ्रेंडशिप तिच्याबरोबर केला
तर ते बाहेर झालेल्या घटना सुद्धा तुमच्याकडे पर्सनली येऊन शेअर करा. तुम्ही रिलेशनशिप असं स्ट्रॉंग केलं पाहिजे की जेव्हा समजा फॉर एक्झाम्पल आपण धरूया तुमची मुलगी असेल आणि बाहेर ती समाजात वावरत आहे आणि तिला काही प्रपोजल आले, ठीक आहे, एखाद्या मुलाने प्रपोज वगैरे केलं, तर तिने ते बिंदासपणे घरी येऊन सांगण्याची तिच्याकडे हिंमत असली पाहिजे, तरच तुमचं रिलेशन तिच्याबरोबर खूप स्ट्रॉंग आहे असं समजायला तुम्ही हरकत नाही. कारण काय होतं, पालक नॉर्मली काय करतात, या गोष्टी कुठे पडत नाही आणि स्ट्रिक्टनेस दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा मी पालक आहे माझं तू ऐकलंच पाहिजे असं करून जोर जबरदस्तीने नियम बंधनं मुलांना लावण्याचा प्रयत्न करतात, ते कधीच वर्क करत नाही. ठीक आहे, तुम्ही जेवढं नियम लावणार तेवढं पळवाटा मुलं काढणारच. त्याऐवजी तुम्ही जर त्यांच्याबरोबर रिलेशनशिप मेंटेन केला तर बाहेर झालेल्या ज्या काय घटना आहेत ते नक्की तुम्हाला मुलांना शेअर करणार. जर तुम्ही तसं नाही केला तर मुलांकडे पर्याय असतो त्यांच्या मित्रांचा, तर ते मित्र मैत्रिणींकडे जाऊन ह्या गोष्टी शेअर करतात, या मुलाने मला प्रपोज केलं मी काय केलं पाहिजे, तर ती मुलगी तिची जी मैत्रीण असणार किंवा मित्र असणार तो त्यांना जे सुचतंय ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार जे त्यांच्याच वयाचे असणार आणि ते योग्य मार्गदर्शन मोस्टली नसणार आहे. तर ऍज अ पालक तुम्ही जर ओपन रिलेशनशिप राहिला तर नक्की तुमची मुलं घरी येऊन बिंदासपणे शेअर करू शकणार. आता हे मी तुम्हाला हवेतल्या गोष्टी नाही सांगत आहे, हे मी पर्सनल एक्सपिरियन्स वरती सांगत आहे. कारण आमचे पालक सुद्धा अगदी अशिक्षित असून सुद्धा त्यांनी आम्हाला एवढा बिंदासपणे दिला होता की तुम्ही जे कराल ते योग्यच कराल आणि जे काय कराल ते चांगलंच कराल असं त्यांना भरोसा आमच्यावर होता. त्याच्यामुळे अशा घटना जेव्हा झाल्या तेव्हा आम्ही बिंदासपणे आमच्या घरी जाऊन सांगायचो की ही मुलगी मला आवडते, राईट. मग त्याच्यावरती त्यांचं काय थॉट येतो तो एकत्रित आम्ही घेऊन मग पुढचा विचार करायचो. सांगायचं इंटेन्शन हाच आहे की तुमच्या मुलांच्या एजचं तुम्ही बना, त्यांच्यावर मैत्री करा, लिटरली मैत्री करा, नावापुरता नाहीये, लिटरली मैत्री करा आणि त्यांना त्यांच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बद्दल बिंदास बोला, बिंदास चर्चा करा, त्यांना करू द्या त्या गोष्टी. जास्त हेकपोरी करत बसण्याची गरज नाहीये. कारण आता हे बिलीफ सिस्टीम तुमच्याकडे कसं आलंय हे तुम्ही समजून घ्या. हे बिलीफ सिस्टीम तुम्हाला तुमच्या पालकांकडनं आलेलं आहे, तुमच्या पालकांनी सुद्धा असेच तुम्हाला नियम लावून ठेवले, त्याच्यामुळे कुठेतरी डोक्यामध्ये हे बसलं की ह्या सगळ्या गोष्टी वाईट आहे. ह्या वाईट नाही आहे, ह्या नैसर्गिक आहे हे समजून घ्या. नैसर्गिक आहे म्हटल्याबरोबर तुम्हाला ते बिंदासपणे हाताळता आलं पाहिजे. तुम्ही त्याला जोर जबरदस्ती निसर्गाला जर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचं वेगळं एक व्हायलंट स्वरूप येण्याची चान्सेस वाढतात. तर तुम्हाला ह्या गोष्टी आधी ऍक्सेप्ट करायचं आहे की समाजात गोष्टी बिंदासपणे होणारच आहे, पण त्या गोष्टी सुद्धा टॅकल कसं करायचं या आपल्या मुलांना शिकवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी याप्रमाणे तुम्ही रिलेशन्स मेंटेन केलं तर नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर तुमच्या मुलांकडनं काय अपेक्षा आहे हे वेळोवेळी मुलांना सांगत हट्टपणाने नाही, ऍज अ फ्रेंड्स तुम्हाला ते शेअर करायचं आहे की मला तू असं केलं असतं आवडेल. अशा गोष्टी तुम्ही मुलांबरोबर बिंदासपणे शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना काहीतरी ध्येय मिळवून द्या. कारण या एजमध्ये मुलांना माहिती नसतं काय करायचं आहे, पालकांना सुद्धा डाऊट असतो की यांनी काय केलं पाहिजे मला कळत नाही. तर कुठेतरी तुम्ही आधी स्वतः रिसर्च केलं पाहिजे की एक्झॅक्टली हे ध्येय कसं मिळवून दिलं जातं. एक व्हिडिओ मी याच्यावरती बनवलेला आहेच की मुलांना एक्सपर्ट बनवण्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्या व्हिडिओमध्ये थोडीशी तुम्हाला आयडिया मिळेल की मुलांना ध्येय कसं मिळवून दिलं जातं. तर त्याच्यातून तुम्ही मार्गदर्शन नक्की घ्या. पण मुलांना काहीतरी ध्येय मिळवून द्या. ज्या मुलांना ध्येय नसतं ना ते असे इकडच्या तिकडच्या वाटांना भरकटत जातात आणि आयुष्य आपलं पणाला लावून मोकळे होतं. तर तुम्हाला करायचं काय, एक योग्य ध्येय जर त्यांना मिळवून दिला लॉंग रनचं तर नक्की त्या ध्येयाला अनुसरून किंवा त्या ध्येयासाठी मुलं एका योग्य रूटवर राहण्याचे चान्सेस वाढतात. बरं, हे सगळं आता तुम्ही ऐकून घेतलं. आता इकडे परत तुम्हाला हा उभा होऊ शकतो की एवढं सगळं केल्यानंतर मुलं माझ्या ताब्यात राहणार, तर तसं नाही आहे. एक गोष्ट ऍक्सेप्ट करून घ्या, आजच ऍक्सेप्ट करा की तुम्ही जसं विचार करता तसं सगळ्या गोष्टी नाही होणार आहे. म्हणून मी पालकांना नेहमी ही गोष्ट सांगत असतो की तुम्ही मुलांना फक्त जन्म दिलेला नसता, तुम्ही एक नवीन विचारांना जन्म दिलेला असता. त्याच्यामुळे तुमचे विचार आणि त्याचे विचार बदलण्याचे चान्सेस असतात. जसं जसं मूल मोठं होत जातं तसं ते स्वतःच्या विचारांना सुद्धा महत्व देत असतं. त्याच्यामुळे त्याच्या विचारांना महत्व देणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. आणि त्याला जुळून घेऊन तुम्ही काय मॅनेज करू शकता, कसं रिलेशनशिप अजून चांगलं ठेवू शकता हे तुमच्यावरती तुमच्या स्किल्सवरती सगळं अवलंबून आहे. तर इकडे लक्षात ठेवायची ही गोष्ट आहे की अपेक्षा ह्या थोड्या भंग होणार आहेत, 100% कम्प्लीट नाही होणार आहे. तरीही आपला प्रयत्न आपल्याला चालू ठेवायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता पण तसंच होणार आहे हे जर अपेक्षा ठेवलात तर नक्की तुमच्या रिलेशनमध्ये तूट होणार आहे, यात काही शंका नाही. बरं, हा जो व्हिडिओ होता तो या मार्गांसाठी होता ज्यांना कुठेतरी वाटतं की आपल्या मुलांनी प्रेमात वगैरे पडू नये.
पण असेही पालक आहेत ज्यांना असं माहिती आहे की कुठेतरी मुलं आपली प्रेमात आहेत किंवा शंका आहे की आपली मुलं प्रेमात पडलेली आहेत. तर अशा पालकांनी नक्की कसं ह्या सिच्युएशनला हँडल करायचं या बाबतीत मी व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तुम्हाला या विषयावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट मधून मला जरूर कळवा, मी लवकरच लवकर हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. इतर पालकांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या फॅमिलीला सुद्धा हेल्प होईल. थँक्यू सो मच.